नमस्कार मित्रों, नमस्कार। मी जॉनी रावत। मित्रांनो, तुम्ही पाहताय कित्येक महिन्यांपासून कोरोना नावाच्या या महामारीने थैमान घातले। संपूर्ण विश्वात, संपूर्ण जगात कोरोना नावाच्या महामारीमुळे हजारो लाखो लोक त्याच्या मृत्यूमुखी पडलेत। मानवी हानी झाली आहे, आर्थिक हानी झाली आहे, लोक घरात बसली आहेत, लोकांची कामं ठप्प झाली आहेत, कोणी कामावर जात नाही आहे, घर बसल्या काम करतायत। सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे। आपली सरकार म्हणते, महाराष्ट्र शासन म्हणतं, आपलं राज्य सरकार म्हणतं, घरात रहा, सुरक्षित रहा। कित्येक महिन्यांपासून या लॉकडाऊनमुळे ज्या लोकांचं हातावर पोट आहे त्यांची खूप उपासमार होते। आम्ही कलाकार आहोत, रसिक जनांची सेवा करणं, त्यांचं मनोरंजन करणं हे आमचं काम आहे। आम्ही ज्या दिवशी कार्यक्रम करतो त्या दिवशी पैसे मिळवतो, आमचंही हातावर पोट आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून सगळे कलाकार घरी बसलेत। हा जो सीझन आहे, ह्या सीझनमध्ये कलाकार मंडळी पैसे कमवतात आणि येणाऱ्या पावसाळ्याच्या 3-4 महिने जे कमवलेले पैसे आहेत ते पैसे वापरून आपलं घर चालवतात। आणि या सीझनमध्ये जयंत्या असतात, महोत्सव असतात, इव्हेंट्स असतात, लग्नसराई असते, वेडिंग शोज असतात, छोटे मोठे कार्यक्रम असतात। पण या लॉकडाऊनमुळे सगळं काही बंद झाल्यामुळे आज कलाकार मंडळी घरात बसली आहे, त्यांची भरपूर उपासमार होते। आणि मित्रांनो, आमच्या या कलाकार मंडळींमध्ये कित्येक तरी डान्सर्स आहेत, कित्येक लावणी करणारे कलाकार आहेत, निवेदक आहेत, नकलाकार आहेत, गायक आहेत, वादक आहेत, लाईट्समन आहेत, साऊंड इंजिनियर आहेत, बॅकस्टेजवर काम करणारे नेपथ्यकार आहेत, सगळ्यांची उपासमार होते। त्यामुळे कलाकार फार टेन्शनमध्ये आहे की घर कसं चालवायचं, जे काय कमवलं होतं ते सगळं संपल्यामुळे कलाकार खचत चाललाय। कलाकारांकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण कलाकार रसिक जनांची सेवा करतो। ज्यावेळी असंख्य रसिक प्रेक्षक समोर बसलेले असतात तेव्हा त्याला रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन करायला खूप मजा वाटते, आशीर्वाद मिळतो, टाळ्या मिळतात, शिट्ट्या मिळतात। पण या लॉकडाऊनमुळे सगळी लोक घरी बसल्यामुळे काहीच कार्यक्रम नाहीत, कुठलंच फंक्शन होत नाही आहे, कारण कोरोना नावाची ही जी महामारी आहे हिने अख्ख्या जगाला व्यापून टाकलं आहे। पण अशा वेळी, अशा संकटातही परमेश्वर एक असा मदतीचा हात पाठवतो की जेणेकरून कलाकारांचं काय, जी लोक मजूर जी बाहेरून आलेत त्यांचीही उपासमार संपून जाते। जी लोक उपाशी आहेत, ज्यांना अन्नधान्य नाही आहे, त्यांना आपोआप कुठून ना कुठून एक मदतीचा हात येतो। असाच एक मदतीचा हात मुंबई, डोंबिवली, कल्याणच्या कलाकारांसाठी पुढे आला आहे। मराठी व्यावसायिक वाद्यवृंद महासंघ मुंबई या संघाने कलाकारांकडे लक्ष दिले आणि आमच्या या मराठी व्यावसायिक वाद्यवृंद महासंघाचे अध्यक्ष श्री आदरणीय उदयजी साठमजी यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे। कित्येक महिन्यांपासून
प्रत्येक कलाकाराच्या घराघरात जाऊन त्यांची चौकशी, त्यांची विचारपूस आणि त्यांना अन्नधान्य पुरवत आहेत. त्यात तांदूळ आहेत, साखर आहे, तेल आहे, मीठ आहे, डाळ आहे. असा मदतीचा हात पुढे आला आहे. त्याबद्दल उदय सर, मी खरोखर तुमचा ऋणी आहे, तुमचे आभार मानतो की तुम्ही सर्व मुंबई, डोंबिवली, कल्याण सारख्या विभागात राहणाऱ्या कलाकारांकडे तुम्ही लक्ष दिलं, त्यांना अन्नधान्य पुरवलं, त्याबद्दल मनापासून आभार. आणि हे अन्नधान्य पुरवण्यासाठी घराघरात जाऊन कलाकारांना ते खाद्यपदार्थ, ते अन्नधान्य पुरवण्याची जी जबाबदारी ज्यांनी घेतली आहे, त्यांचाही मोठा वाटा आहे, त्यांची ही सेवा खूप मोठी आहे. निवेदक प्रवीण गायकवाड आमच्या डोंबिवलीचे आणि प्रवीण कल्याणकर गायक आमच्या डोंबिवलीचे आणि कोरिओग्राफर मिलिंद यांचे आभार, कारण हे कल्याण डोंबिवलीची जेवढी पण कलाकार मंडळी आहे, त्यांच्या घराघरात जाऊन दिवस रात्र ती ही सेवा करतायत, त्यांना अन्नधान्य पुरवतायत. त्याबद्दल शिवा, प्रवीण, मिलिंद, तुमचेही आभार. तुम्ही खरोखर कलाकारांकडे लक्ष देताय, अशीच अविरत सेवा करत रहा. पुन्हा एकदा मराठी व्यावसायिक वाद्यवृंद महासंघाचे आभार की आमच्या या कलाकारांच्या महासंघाने खरोखर महाकार्य केलं आहे आणि त्या कार्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा. धन्यवाद. अशीच अविरत सेवा करत रहा. कलाकारांना ताकद मिळते तुमच्यासारखे अध्यक्ष, तुमच्यासारखे निर्माते आमच्या पाठीशी आहेत. देव तुम्हाला सदैव सुखी ठेवो. खूप मोठे व्हा, कलाकारांकडे लक्ष द्या. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.